हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिका वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माउली ज्ञानेश्वर महाराज। अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मुरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुख अवघे देशांतरा पाठवी। हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वलक्षादिमश्यं, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजमूर्ति स्फुरदिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। अता कृपा भंडवल सुडी बरी माझे मतीची पोतडी, ते ज्ञान पद्य जुडी थोरा माते, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नी आता। तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात पराम शांति स्थानम प्राप्यसी शाश्वतम। मग तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ, महोदधिका गांगरिघाले जैसे। मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांति प्रमदे, कांतु होवो निया स्वानंदे स्वरूपी चरमशी। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला श्लोक भगवद्गीतेचा 18वा अध्याय त्यातल्या 62व्या क्रमांकाचा श्लोक, जीवनाचं तत्वज्ञान आणि उपदेश करताना अर्जुनाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ज्या तत्वज्ञात दिली गेली, तो तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता, हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर 5500 वर्षापूर्वी युद्धाच्या मध्यभागी कौरव आणि पांडवांच्या रणक्षेत्र होतं, आणि तिथे कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू होण्याच्या आधी अर्जुनाच्या रथावर विश्वाचा मालक बसला होता सारथ्य करायला। सारथ्य म्हणजे रथ चालवणं। काय भाग्य होतं अर्जुनाचं, या विश्वाचा मालक, इट इज कॉल्ड द गॉड नाव, त्याला आम्ही देव म्हणतो, पिता महस्य जगतो माता धाता पिता महा वैद्य पवित्र ओंकारम ऋग्वासम यजुरेवच। या विश्वाचा जो, या विश्वाला जो चालवतो, या विश्वाला जो हलवतो, आमचे तुकोबारा याच्या पुढे जाऊन असं म्हणतात, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे, असा जो विश्वाचा मालक तो अर्जुनाच्या रथावर बसला होता सारथ्य करायला। ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी,
देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतु असे। पार्थ याचा अर्थ अर्जुन, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला देव बसले होते। आणि मग युद्धभूमीवर अर्जुनाने सबोवार दृष्टी टाकली, रथावर उभा राहिला आणि सबोवार सैन्य पाहण्यासाठी अर्जुन उभा राहिला आणि काय झालं आणि काय नाही। अर्जुनाने गांडीव धनुष्य खाली टाकलं, रथावरून उडी घेतली, खाली उभा राहिला आणि देवाला सांगितलं, भगवान कृष्णाला मला युद्ध करायचं नाही। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे पाहतायत, अर्जुन म्हणतो मला लढायचं नाही, पण असं काय घडलं होतं, युद्धापासून अर्जुन का परावृत्त झाला कर्तव्यापासून, आपण हिंदू लोक आहोत म्हणून जाणून घेणं गरजेचं आहे। आम्ही फक्त बोमा मारत असतो, जोर से कवम हिंदू है, पण तो धर्मग्रंथ आणि त्या हिंदूंचं काय ते नेमकं आपल्याला कळणं गरजेचं आहे। हो, काय अर्जुनाच्या मनामध्ये, त्याचं कारण असं होतं, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये देवाने अर्जुनाला सांगितलं, कार्पण्य दोष पहत स्वभावा पृच्छामिताम धर्म सम्मूढ चेथा। म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये कारुण्य शिरलं आणि वीरवृत्ती गेली। तुम्ही म्हणाल असं का घडलं, तर समोर जे उभे होते ना लढाईला त्याच्या समोर, ते सख्खे चुलत भाऊ होते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थाम, विराट, विकर्ण, दुर्योधन, दुःशासन, मामा होते, काका होते, दादा होते, आजोबा होते, सगळे समोर होते नात्यातले लोक। आणि मग अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा तू ज्यांना मारायला लावतोस ना ते माझ्या घरातले लोक आहेत, यांना कसं मारू। याला कारुण्य म्हणतात आणि ती कारुण्य वृत्ती शिरल्यामुळे वीरवृत्ती गेली। आणि मग प्रश्न असा आहे, अर्जुनाला पुन्हा युद्धावर आणण्यासाठी अर्जुनाच्या पुढे एका तासामध्ये कसं राहावं, कसं बोलावं, कसं खावं, कसं प्यावं, कुठे जाऊ नये, कुठे राहू नये, कुठे बसू नये, कुठे हसू नये, कुठे राहू नये, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे दिली गेलीत ना। तो तत्वज्ञानाचा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता। आणि त्या गीतेतला 18वा अध्याय सर्व गीतार्थ संग्रह येऊ, त्याच्यातल्या 62वा क्रमांकाचा श्लोक, पुन्हा श्लोक एकदा सांगतो, देवाने अर्जुनाला सांगितलं, संसारामध्ये जन्माला आलेल्या माणसाने संसार करता करता सोडायला सांगितला। आमचे दुखवरमले सुखे करारे संसार, बांधा सोपा माझ्या घर, आल्या अचिता आदर, येऊन धर्म कोणता, नका जाऊ दूर देशी, विठ्ठला वास करा पंढरीशी, व्रत करा एकादशी, येऊन धर्म कोणता। श्लोकाचा थोडक्यात भावार्थ असा आहे, देवाने अर्जुनाला सांगितलं, तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा। कोणाला, कोणाला शरण जायला सांगितलं हे असं नाही म्हटलं, देवाला शरण जा असं नाही, शब्द असा वापरला भगवंताने, तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा म्हणजे देवाला। या विश्वाचा कोणते मालक आहे, चाले शरीर कोणाची आसते, कोण बोलविते, हरिबीना देखवी ऐकवी एक नारायण। हे शरीर सुद्धा त्याच्या आंदोलन चालत, या विश्वाचा प्रत्येक आणि प्रत्येक क्षण त्याचा आंदोलन चालतो, असं देवाला शरण जा अर्जुनाला सांगितलं। पण कसं, देवाला शरण जाणं म्हणजे काय, देवाचं पूजन करणं, देवाचं भक्त करणे, परमार्थ करणं, देवाचं चिंतन मनन करणं, देव हृदयामध्ये साधवणं, याला शरण जाणं म्हणतात। नुसतं मंदिरामध्ये जाऊन फुलाची माळ घेतली, नारळ फोडलं, घरी आला, याला देवाला शरण जाणं नाही म्हणत। एखादा सत्यनारायण करणं, एखादी पूजा करणं, एखादा व्रत, एखादा संस्कार करणं म्हणजे भक्ती नाही। भक्ती याचा अर्थ या श्लोकामध्ये देवाने अर्जुनाला सांगितलं, अनन्य भावाने जो मला शरण जातो। मग देवाला शरण जात असताना इथे माऊली ज्ञानोबा या श्लोकाचं प्राकृत टीकात्मक करताना काय म्हटले, देवाला कसं शरण जायचं,
मग तया चार गोष्टी देवाला द्यायच्या आहेत, मग तया अहम वाचा चित्त अंग चार गोष्टी देवाला द्यायच्या, म्हणजे देवाची शरणागती होते. चला आम्ही देवाला शरण गेलो पण त्याचं फळ काय? भक्ती परमार्थ करण्याचं फळ काय? आपलं काय लाईट बिल भरलं जाईल तर आपल्या शेतीच्या द्राक्षाच्या बागामध्ये तो कामाला येईल, हा त्याचा अर्थ नाही. म्हणजे जीवनातला आनंद सत्ता संपत्ती देत नाही. तुम्ही किती मिळवलं किती जमवलं त्याच्यातून तुम्हाला जीवनातला आनंद नाही मिळणार. सात्विक समाधान जे आहे ना ते सत्ता संपत्ती मुलं सुद्धा नाही देत. मग जीवनाचं खरं सुख प्राप्त करण्यासाठी ईश्वराने 83,99,999 योनी नंतर आपल्याला हे शरीर दिलंय. किती फिरलो आपण, भूचर वनचर जलचर खेचर, उठणारे सरपटणारे पाण्यातले पाण्याच्या बाहेरचे, तुरमी झालो कीटक झालो लाटका झालो गोडा झालो डुक्कर झालो वाघ झालो सिंह झालो, फिरत 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 मग वणनेर भैरवला आलो आईच्या गर्भातून. मग इथे आल्यानंतर देवाची अपेक्षा अशी आहे, मागच्या अनंत योनीमध्ये तुला देव नाही करता आला, तुला भगवंत नाही करता आला, पशु काय पाप पुण्य जाणती, मग इथे आलास ना तू मनुष्य जन्मामध्ये. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर फक्त कमवणं आणि मिळवणं हा उद्देश नाही देवाचा. तू इथे माझे दोन वाक्य लक्षात घ्या, संसार ही जीवाची गरज आहे आणि तो संसार करता करता परमार्थ करणं ही जीवनाची पूर्णता आहे. म्हणजे परमार्थाशिवाय जीवनाला पूर्णता नाही. तुम्ही कोटी रुपये कमवले, बँक बॅलन्स तुमचा भरपूर आहे, शेती भरपूर आहे, जमीन भरपूर आहे, याला माझा विरोध नाही, पण हे करता करता तुला मिळवण्याची शक्ती देणारा जो कोणीतरी आहे ना तुझ्याजवळ बसलेला, त्याचं चिंतन मनन करणं याला भक्ती म्हणतात. आणि ती अर्जुनाला सांगितली तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. पण शरण जाताना तुला अहंकार का? आज अहंकार वाटला इगो, कोणाला सत्तेचा कोणाला संपत्तीचा कोणाला डिग्रीचा कोणाला सौंदर्याचा कोणाला 4 कोटी बंगल्याचा कोणाला 10 एकर वृक्षाचा, याला इगो म्हणतात अहंकार. आणि मग देवाची शरणागती सांगताना माऊली ज्ञानावर असं म्हटल्या काय, मग तया अहम अहंकार सोडा वाचा देवाला त्याला दिले पवित्र ठेवा चित्त जे सगळीकडे पसरलं स्कॅटर ते देवाला द्या आणि अंतःकरणपूर्वक देवाला नमस्कार करा, याला देवाची शरणागती म्हणतात. हा थोडक्यात भावार्थ झाला आजच्या प्रवचनाची. सेवा कैलासवासी नंदाताई यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरण. जीवनामध्ये काही माणसं निघून जातात, काही गेल्या, पण अशी काही माणसं असतात ना संसारामध्ये जन्मावर आलेली की ज्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी त्या कुटुंबामध्ये तयार होते. हसत बोलत खेळत छान उभं असत, स्वतः उन्हामध्ये उभं राहत, दगड मारणाऱ्यालाही फळ देत, न मारणाऱ्यालाही फळ देत, आणि त्याच्या खाली बसलेल्या उभ्या असलेल्या माणसाला सावली देत, अशी परोपकारी वृत्ती काही स्त्रियांची आणि काही माणसांची संसारामध्ये असते. मला नंदाताईंचं जीवन जेव्हा ऐकलं ना तेव्हा कळलं कुटुंबाचा आधार. आमच्या दिलीप नावाच्या संसारामध्ये मोठी पोकळी तयार झाली. मोठे इंजिनियर आहेत ते, मला मान्य आहे, पण सांगू संसाराच्या रथाचे दोन चाकं असतात, पती आणि पत्नी. एक चाक निथळलं की रथ किंवा गाडी रस्त्याने नाही चालत. संसाराला आकार स्त्री देत असते, संस्काराचा म्हणजे कुटुंबाचा संस्कार स्त्री उभी करत असते. बाकारांवर माया करणं हा गुण स्त्रीचा मोठा आहे, आणि म्हणून हे प्रगतीशील कुटुंब धारावांचं. तीन भाऊ त्याच्यामध्ये माणिकराव आणि नितीनराव शेतीनिष्ठ शेतकरी प्रगतीशील, आणि आमचे मित्र दिलीपराव कापूस सहकारी कारखान्यामध्ये इंजिनियर आहेत,
मला होतं चांगलं पंचायत समितीचे उपसभापती बनायचं. म्हणजे जिथे शेतीनिष्ठता आहे शैक्षणिक बाबतीत तेथील या लोकांनी फार उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कुटुंबामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, म्हणजे सगळे प्रसन्नता ईश्वराची. पण या प्रसन्नतेमध्ये नंदाताईंचं जाणं म्हणजे फार मोठं दुःख होत. मला कबीराचे बोल आठवतात, नंदाताईंचं जीवन मी एका शब्दात मांडे, अपने दुख में रोने वाले मुस्कुराना सीखले, दूसरों के दुख दर्द में आंसू बहाना सीखले. जो खिलाने में मजा नहीं आपको खाने में नहीं, जिंदगी में दूसरों के काम आना सीखले. याला जीवन म्हणतात आणि ते जीवन आमच्या कैलासवर्षी नंदाताई सगळ्या. शैक्षणिक बाबतीत हे सगळं उल्लेखनीय कुटुंब, पण अशा एकत्रित कुटुंबामध्ये कुठेतरी एक चांगला संस्कार निर्माण व्हावा म्हणून काही लोक जीवनभर उभे असतात आणि कुठेतरी अचानक प्रचंड असं दुःख येत आणि आम्हाला म्हणावं लागतं भोग तो न गणे संचिता वाचुनी धरावे ते मनी समाधान. अशा प्रगल्भ प्रगतीशील उल्लेखनीय कुटुंबातून कैलासवासी नंदाताईंचं जाणं म्हणजे फार मोठी पोकळी. औरों को देता शक्कर है वो खुद शक्कर खाता है, औरों को डाले चक्कर में वो खुद चक्कर खाता है. इसे तू दुनिया मत समझ भैया, ये तो सागर की मझधार है, औरों का बेड़ा पार करे तेरा बेड़ा पार है. दुसऱ्यांसाठी जगलेली माणसं त्यांचं जीवन उभं होऊन येतं आणि म्हणून म्हटलं जातं जिंदगी उसी की है जो मरते भी जिया करते है. जीवन त्याचं नाव आहे. कदाचित कैलासवासी नंदाताई तुमच्यात बसलेल्या नसतील, पण कुठेतरी कीर्तीने, कुठेतरी संस्काराने, कुठेतरी चांगल्या वागण्याने, चांगल्या बोलण्याने काही माणसं स्मरणात राहून जातात. तसं जीवन या ताईंचं होत. मला आल्यानंतर जेव्हा कळालं की दिलकरावांच्या अस्मित पत्नी होत्या, म्हटलं काय फार वय, 50-55 वर्षाचं वय जाण्याचं नव्हतं, पण अनंत कालापासून मृत्यूचं घरी ठरलेलं आहे. माऊलींच्या भाषेमध्ये उपजे ते नासे, नासिले पुनर्मी दिसे, हे घटिका यंत्र पैसे परिभ्रमेगा, ना तरी उदासतो पैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण कैसे अनिवार्य जगी. याचा अर्थ जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू ठरला तो कोणी असो, पुण्यवान असो, पाटला असो, मित्तानी असो, नाहीतर आणखी कोणी सम्राट असो, जे ते नासे, जन्माला आलेलं त्याचा अंत ठरलाय. मला वाटतं माऊलींच्या काळामध्ये घड्याळ असावं आणि म्हणून घटिका यंत्र शब्द वापरला. घटिका यंत्र म्हणजे घड्याळामध्ये काटे असतात, सेकंद काटा, मिनिट काटा, तास काटा. काट्यांची गती पहा, सेकंद काटा वेगात पळत असतो घड्याळात, त्याच्यानंतर मिनिट काटा त्याच्यापेक्षा थोडासा स्लो चालतो, आणि तिसरा जो तास काटा आहे ना तो तास काटा मात्र हळूवार चालत असतो मंद गतीने. कशाकरता माऊलींनी वापरलं काळजीपूर्वक ऐका लक्षात येईल. या विश्वामध्ये काही माणसं मिनिट काट्या सेकंद काट्याप्रमाणे भरकन निघून जातात, वेगात पळतात, आयुष्य कमी असतं. मग या विश्वाला निर्माण करत असताना पशु पक्षी कृमी कीटक जनावरं यांना आयुष्य 20 वर्षाचं सांगितलंय. ते सेकंद काट्याप्रमाणे लवकर जन्माला येतात आणि लवकर निघून जातात. चला दुसरा मिनिट काटा. मिनिट काट्याच्या गतीमध्ये आपण बसतो सगळे. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. आयुष्याचं गणित सांगतो, शतगणिले ते अर्धरात्र खाय, त्यामध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहे का. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य पण गॅरंटी नाही. तुम हम सब रंगमंच की कठपुतलिया है, जिनकी डोर ऊपर वाले के हाथ है, कब कौन कैसे उठ जाता है पता भी नहीं चलता. क्षण भंगूर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. पुढे मृत्यूचा धोका आहे,
मदाल सरांनी पाळण्यातल्या आपल्या पोराला झोके देता देता जगाला उपदेश करते, हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, वरी चरम घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगलईचा बांधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, पय दे मदाल सा सोम जो जो रे बाळा। त्या बाळाला झोके देता देता ती जगाला उपदेश करते आणि म्हणते, तुम्हा आपल्याला मिळालेलं शरीर हा देह नाशिवंत जाणार आहे, कोण इथे राहायला आलाय? काळाच्या ओघामध्ये देवाधिकांना सुद्धा जावं लागलं। नंदाताईंचं दुःख मोठं आहे मला मान्य आहे, पण काळाची गती आहे। येथ नाही उराले अवतार, रामकृष्णांना देखील काळामध्ये जावं लागलं। दो दिन का जग मे मेला, सब चला चली का खेला, कोई चला गया कोई जावे, कोई गठडी बांध शिदावे। आपल्या बरोबर जेवणारा, आपल्या बरोबर झोपणारा, आपल्या बरोबर फिरणारा कालपर्यंत होता, आज राहीलच याची गॅरंटी नाही, कारण तुम्ही आपण सगळे परतंत्र सत्ते ते लोक आहोत, स्वतंत्र सत्ता त्याची आहे। नऊ बी मर गए, दस बी मर गए, मर गए सहस्र अठ्ठ्याऐंशी, 33 कोटी देव मर गए, पडे काल के फासी। कोण कोण मेलं? पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए, मर गए हकीम रोगी, तू क्या जाने लड़का बे, यम का अजब तड़ा खा बे, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतु तू ही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे। संतांनी जाग केला आपल्याला, भाग्यवान लोक आहोत आपण, मंडपात बसलेले बायाबीन माणसं पण, तिसऱ्या लाटेनंतर सुद्धा त्याची दया आहे आपल्यावर, करुणाकर पांडुरंगाने दया केली। मला वाटतं नंदाताईंच्याच काळामध्ये आमचे भाऊसाहेब पण होते हॉस्पिटलला, माझा फोन व्हायचा त्यांना, त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही कोरोनाच्या याच्यात सापडलो, मी विनंती करायचो पांडुरंगा सांभाळ रे बाबा, सांभाळणारा कोणीतरी आहे, आपल्याला नाही का सांभाळलं तिसऱ्या लाटेनंतर त्याने, पुन्हा आपण प्रवचनाला बसलो आहेत, ही त्याची दया आहे। ईश्वराची दया असते, कृपा असते, आणि ती कृपा आपल्याला तारत असते, तो तारणारा आहे, सांभाळणारा आहे, निसर्गाचे नियम तोडून ही शक्ती काम करत असते। अनन्या चिंतयंतो माम ए जना पर्युपासते, तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम। आज कैलासवासी नंदाताईंचं प्रथम वर्षश्राद्ध, पण वर्षश्राद्ध का करायचं? हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत, संस्काराप्रमाणे चालावं लागतं जीवनामध्ये, आणि तुम्ही हिंदू धर्मातल्या 16 संस्काराप्रमाणे जीवन नाही चाललं तुमचं ना, तर दुःख ठरलेलं आहे। जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल ना, तर या 16 संस्कारांमध्ये गृहस्थाश्रमी माणसं आहोत आपण, आपलं जीवन संस्कारावत असलं पाहिजे। रेल्वेच्या रुळावर रेल्वे गाडी चालत असताना गाडीची चाकं रुळामध्ये बरोबर अटकलेली असतात, म्हणून गाडी बरोबर चालत असते। रूळ सोडला की गाडीचा ॲक्सिडेंट होतो, तसं जीवनामध्ये संसारामध्ये नवरा बायको किंवा गृहस्थाश्रमी माणसं चालत असताना या संस्काराप्रमाणे आपलं जीवन असलं पाहिजे। 16 संस्कारातला पहिला संस्कार आहे गर्भधान, म्हणजे जन्माचा येण्याच्या आधी आई जेव्हा गर्भवती असते ना, त्या गर्भापासून संस्कार सुरू होतात, पहिल्या महिन्याचा, दुसऱ्या महिन्याचा, चौथ्या महिन्याचा, सातव्या महिन्याचा, आठव्या महिन्याचा, त्याच्यानंतर जन्मानंतर नामकरण विधी, नामकरण विधीनंतर आयुष्य आपलं संपलं किंवा अंत्येष्टी म्हणजे दफनविधी,
तो संपला की तेराव आणि तेराव संपलं की आजचा कार्यक्रम कोणता वर्षश्राद्ध हे संस्कार आहेत. आणि हे का करायचे आहेत वर्षश्राद्ध का करायचं तर मृत झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याचा प्रवास इथून प्रवास आहे आपल्याला पण एक आपण समजून घेत नाही माहिती असलं पाहिजे इथून आपला प्रवास आहे अनंत योनीचा. आमच्या नामदेवरायांचं वर्णन आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा खूप लांबचा प्रवास आहे आत्म्याचा. मग तो मृत झालेल्या व्यक्तीचा प्रवास त्याच्यामध्ये अडचणी येऊ नयेत त्याच्यामध्ये कुठलं दुःख येऊ नये त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काही येऊ नये म्हणून वर्ष श्राद्धातून आपण त्याला विनंती करतो. दुसरं कारण वर्ष श्राद्धातून पितृऋणातून माणूस मोकळा होतो. आपल्यावर चार ऋण आहेत देवऋण ऋषीऋण संतऋण मातृपितृऋण आणि समाजऋण. ही चार प्रकारची ऋण आहेत आपल्यावर. या ऋणातून मुक्त होण्यासाठी संस्कार पाळावे लागतात. काही नास्तिक लोक असं म्हणतात काय श्राद्ध करायचं इथे नैवेद्य द्यायचा तो देवाला कसा जातो हा नास्तिकवाद आहे नास्तिकता आहे. काही लोक समाजामध्ये सहज म्हणतात काय इथे आपण ते पिंड घालायचा पिंडाला नैवेद्य द्यायचा ब्राह्मण सांगतो तशा प्रकारे पूजा द्यायची तो नैवेद्य मग कुठे म्हणे वर स्वर्गातल्या पितरांना जातो हाऊ इट इज पॉसिबल कसं शक्य आहे नास्तिकवाद आहे हा. पण सांगू तुम्हाला इथे दिलेला नैवेद्य पिंडाला तो तसाचा तसा जात नाही वर. उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही फूल घेतलं हातामध्ये त्याचा सुगंध घेण्यासाठी तुम्ही ते नाकाला लावलं म्हणून फूल नाकात नाही घातलं मग काय घेतलं फुलातला फुलातला सुगंध घेतला. म्हणजे सुगंध हा सार तत्व आहे. तसं इथे दिलेला नैवेद्य जसं तर तसं अन्न आपल्या पितरांना नाही जात या अन्नाचं सार तत्व तिथपर्यंत जातं आणि पितरांना आनंद मिळतो किंवा पितर सुखी राहतात चांगले राहतात हा या सगळ्या विधींमागचा उद्देश आहे. उगाचच नास्तिकपणा समाजामध्ये वाढवण्याचं काय कारण आहे. अन्नदान करावं लागतं वर्षश्राद्धाला नातं गोतं सगळं येतं आणि त्याच्यानंतर पिंडदान करून इच्छा पूर्त झाली की मग कावळा स्पर्श करतो आणि मग आत्म्याची मुक्ती होते. मग आता वर्षश्राद्धाचा विधी लक्षात घ्या. तीन प्रकारच्या देवता मानलेल्या आहेत आपण संसारी माणसं आहोत म्हणून सांगतो काळजीपूर्वक काय का लक्षात येईल. एक कुलदेवता दोन ग्रामदेवता तीन मातृपितृदेवता. या तीन प्रकारच्या देवतांचं पूजन झालं पाहिजे. का झालं पाहिजे त्या आनंदी राहतात. त्या देवता आनंदी राहिल्या की आपल्या खांद्यांवर प्रसन्नता असते संकट आणि आपत्ती येत नाही. पैशावाले श्रीमंत लोक सहज म्हणून काय 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 याच्यात काय आहे पण जेव्हा येतं ना तेव्हा कळतं. मग आता कुलदेवता म्हणजे काय प्रत्येक खांद्यांची एक देवता असते वेगवेगळ्या असतात आडनावाप्रमाणे म्हणजे भालेरावांची वेगळी नंदनांची वेगळी सोनवण्यांची वेगळी पाटील लोकांची वेगळी असं प्रत्येक आडनावाने कुलदेवता असतात. मग मला काय सांगायचं आहे आपली कुलदेवता जिथे असते ना तिथे वर्षातून एक दोन वेळा नवरा बायको आपण गेलं पाहिजे. तिथे एखादा विधी करा तिथे एखादी पूजा करा म्हणजे ती जी कुलदेवता असते ना ती तुमच्यावर प्रसन्न राहते पूजा केल्याने. चला पुढे ग्रामदेवता. आता वंडेर भैरवची एखादी ग्रामदेवता असेल भैरव आहे तिथे हे तुमचं दैवत आहे म्हणून आठवड्यातून निदान एकदा तर तिथपर्यंत गेलं पाहिजे. ओ द्राक्षाच्या बागेत काम करणारा अरे तुझा एक्सपोर्ट होतो माल मला मान्य आहे तुला पुष्कळ कोटी रुपये मिळाले मला मान्य आहे मला विरोध नाही पण एक कोटी रुपये देणारा दैवत आहे ना इथे. तुझा ट्रॅक्टर चाललाय ना द्राक्षाच्या पेट्यावरून उतरून जा ना थोडासा त्या ग्रामदेवतेजवळ जा. यात्रा भरवली जाते प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवतेची
त्या यात्रेच्या निमित्ताने विधी करा, ग्रामदेवतेजवळ जा, नमस्कार करा, म्हणजे ती ग्रामदेवता प्रसन्न राहते. चला पुढे. आणि या दोन देवतांपेक्षा सगळ्यात मोठी देवता म्हणजे मातृपितृ देवता, आई आणि वडील, ही सगळ्यात मोठी देवता आहे. मला एका कवीचे बोल आठवतात आईबद्दल. जगाचा मालक असेल, संपत्तीवान असेल, पण तो कवी असं म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नसेल तर तो भिकारी आहे, कारण आईचं प्रेम, आईची ममता, आईचं वात्सल्य पैसे देऊन नाही मिळत जगामध्ये. सगळं मिळेल तुम्हाला, पण आई आणि वडील यांचं मातृत्व, यांची दया, यांचं प्रेम कुठल्याही बाजारात पैशाने विकत मिळत नाही. म्हणून सांभाळा. मोठमोठ्या डॉक्टर आणि इंजिनियर्स, मोठमोठ्या समाजातल्या प्रतिष्ठित लोकांच्या आईवडील आधार आश्रमामध्ये आहेत. काय करता त्या प्रतिष्ठेला आणि काय करता संपत्तीला? तो कवी म्हणतो, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी. ती प्रेमाचं स्वरूप आहे, प्रेमाचा सागर आहे. आ म्हणजे आकाश आणि ई म्हणजे ईश्वर. आकाश आणि ईश्वरामध्ये भरून उरलेलं जे सगळं जग आहे, इट इज कॉल्ड द मदर, त्याला आई म्हणतात. मग त्या आई आणि वडिलांचं पूजन महत्त्वाचं आहे. पण आज समाजामध्ये विकृती दिसते. मुलगा नाशिकला, एक मुंबईला, एक सटाण्याला, म्हातारे आई वडील वण्णेर भैरवला, छोट्याशा खोपड्यात कसे जेवतात, कसे राहतात काही माहिती नाही. पोरं दोन्ही गाडीवर फिरतात, 15-15 लाखाच्या बंगल्यात, एसी रूममध्ये राहतात. ती खांडव्यात पडलेली आहे, फाटलेल्या चोळीमध्ये आहे. समाजाची अवस्था बोलतोय मी. मानवतेला विनमुख झाला मानव तो या जगामध्ये, कलंक लाविला म्हणून त्याची गणना करणे पशुमध्ये. बंधुभाव हा सगळा गेला, कोणी न पुसे कोणाला, खून होत असे पैशासाठी समाज गेला रसातळा. स्त्रियांची ही अब्रू जाते रक्षण करता कुणी नसे, न्याय गेली निष्ठा गेली माणुसकीला कोण पुसे. म्हणून आई आणि वडिलांची सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. तीन देवता सांगितल्या मी, कुलदेवता, ग्रामदेवता, मातृदेवता, पितृदेवता. या देवतांचं पूजन यथोचित जर केलं तर तुमच्या कुटुंबावर प्रसन्नता राहते, त्या देवतेंची आपत्ती येत नाही, ती येऊ नये म्हणून पूजा केली जाते. चला पुढे, आपल्याला पुढे निघायचं आहे. वर्ष श्राद्धाचा विधी आज धारराव कुटुंबातला. या देहरूपी गावातून आत्मारूपी चैतन्य निघून गेलं. या देहरूपी गावातून, या देहाला चालवणारी एक शक्ती आहे, त्याला आत्मा म्हणतो आपण. तो आत्मा एकदा निघून गेला की मग आप्त स्वकीय येतात, नातं गोतं येतं, भावबंदकी येते. आत्मा निघून जाणं याला मरण म्हणतात. तुम्ही आपण इथे बसलोय, मी बोलतोय, तुम्ही माझ्याकडे पाहतायत, ऐकतायत. ऐकण्याची, बोलण्याची, चालण्याची, हलण्याची, माझे बोटं फिरतायत. याच्या पुढे जाऊन बोलू काय. कॉम्प्युटर हा विज्ञानाचा मोठा शोध आहे. आज विश्व सगळं कॉम्प्युटरने जवळ आणलेलं आहे. पैसे सुद्धा पाठवले जातात मोबाईलतून पेवर. यांत्रिक सगळं वाढलंय. पण सांगू तुम्हाला, कॉम्प्युटरवर चालणारी जी बोटं आहेत ना, या बोटांचं चैतन्य आमच्या पांडुरंगाचं आहे. त्या बोटातलं चैतन्य जर त्याने काढून घेतलं तर तुमच्या घरामध्ये 10 कॉम्प्युटर पडलेले आहेत, पण चालवेल कोण? चैतन्य संपलं. याचा अर्थ चैतन्य महत्त्वाचं आहे, आणि ते चैतन्य ईश्वराचं आहे. ते चैतन्य म्हणजे आत्मा. ते चैतन्य म्हणजे आत्मा. आणि तो आत्मा या देहरूपी गावातून निघून गेला की माणूस मरतो अनंताच्या प्रवासाला. मग आता शरीरातला आत्मा एकदा गेला की तो जातो कुठे? कधी विचार केला? आम्ही संसारातली माणसं आहोत. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आमच्या डोक्यात संसार घुसला आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं.
काय आपलं इथे, काय आपलं? मी तुम्हाला विचारतो काय आपलं आहे? जर आपलं राहिलं असतं तर आपण घेऊन गेलो असतो ना। कान नाक डोळे हे माझे डोळे आहेत असं आपण म्हणतो, हे माझं नाक आहे, हे माझे हात आहेत, हे माझे पाय आहेत असं म्हणतो आपण, पण कधी डोळे गेले, कधी नाक गेलं, कधी पाय माझे आटकून गेले हे मला कळालं सुद्धा नाही। याचा अर्थ असा आहे, आमचे तुकोबाराय म्हटले, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। काय आपलं? आपलं एक आहे, जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं, गृहस्थाश्रमात प्रवेश करणं, संतती जन्माला घालणं, उपसृजन करणं, क्षीण होणं आणि निघून जाणं। आणि म्हणून गीता संदेश देते, ऐका, जब तू आया था तब क्या लाया था, आज जो तेरा है कल किसी और का था, परसों किसी और का बन जाएगा। परिवर्तन या संसार का नियम है। काय आणलं होतं आम्ही आईच्या गर्भात? आमच्या बागलाण तालुक्यामध्ये जाणाऱ्याचा करदोडाही कापून घेतला जातो। भाऊसाहेब तुमच्याकडचं नाही माहिती मला, मावशी कानातलं नाकातलं गळ्यातलं सगळं सुना काढून घेतात। आदल्या दिवशी त्यांना माहिती आहे म्हातारी उद्या जाणार आहे पंढरपूरला, नाही फिनिश। काय उरलंय आपलं? आणि म्हणून उरलेल्या आयुष्यामध्ये, अरे कोरोना नंतर जगलो ना आपण, ही त्याची कृपा आहे। मग कोरोना नंतरच्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे? मी 50 आणि 60 पुढच्या सगळ्या बसलेल्या लोकांना आव्हान करतो, एवढ्या कठीण परिस्थितीत तिसऱ्या लाटेतही आपण चांगले आहोत भक्काम, मग उरलेल्या आयुष्यामध्ये काय करणार हे सांगण्यासाठी प्रवचन। प्रवचन कैलासवाशी नंदाताईं करता नाही, त्या गेल्या अनंताच्या प्रवासाला, सगळं टाकून, सगळं वैभव, सगळा आनंद, सगळं टाकून जावं लागतं आपल्याला। या मृत्यूच्या वेदना आहेत, त्या सहन करणं गरजेचंच आहे। मी आधीच सांगितलं, जातशहीद रो मृत्यू, इथे प्रत्येकाला जाणं आहे। वशिला चालत नाही, डोनेशन चालत नाही, लाडकी बायको असेल, लाडका नवरा असेल, मोठा इंजिनियर मुलगा असेल, सगळं डोळ्यासमोर दिसत असताना निघून जावं लागतं। धनानी भूमौ पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देह निश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीव एका। मग उरलेल्या आयुष्यामध्ये नेमकं काय करावं हे या श्लोकात सांगितलं। काय करावं? तमेव शरणम गच्छ, देवाला शरण गेलं पाहिजे। मला दृष्टांत आठवला म्हणून बोलतो, एकाने कीर्तनात प्रवचनात असं ऐकलं, वर्षश्राद्धाचा भाग अपूर्ण राहिला, दृष्टांत मांडेल मी। काय चाललं होतं आपलं? या शरीरातून आत्मा निघून गेला की आत्मा कुठे जातो कधी विचार केला नाही आपण, पण हिंदू आहोत आपण, हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं। आत्मा निघून गेल्यानंतर आत्मा त्या मृत व्यक्तीचा 3 दिवस घरात राहतो। किती दिवस? 3 दिवस। आपला आत्मा मेलेल्या माणसाचा, त्याच्यानंतर रक्षा विसर्जन काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी करतात, काही ठिकाणी 3 दिवसांनी करतात, काही ठिकाणी 2 दिवसांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या रीतिरिवाजाप्रमाणे। मग रक्षा विसर्जनानंतर 3 दिवस घरात थांबलेला आत्मा उंबरठ्याच्या बाहेर येतो आत्मा। पण गीता दुसऱ्या बाजूला असं म्हणते, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा। हे जड शरीर स्मशानामध्ये पेटवलं जातं, अग्निडाग दिला जातो, शरीर अग्नी जाळून मोकळा होतो, पण या शरीराला आजपर्यंत चालवणारा आत्मा कुठे जातो ते चाललंय आपलं। तो आत्मा 3 दिवस घरात राहतो, रक्षा विसर्जन झाल्यानंतर आत्मा 3 दिवसानंतर घराच्या उंबरठा ओलांडून बाहेर येतो। कुठे जातो बाहेर येऊन? मग हिंदू शास्त्र आपल्याला असं म्हणतं, तो आत्मा उंबरठा ओलांडून बाहेर आल्यानंतर 7 दिवस पंचक्रोशीमध्ये फिरतो। म्हणजे तो माणूस जिथे जिथे गेला, शेतीत गेला असेल, मळ्यात गेला असेल, खळ्यात गेला असेल, या घरी गेला, त्या घरी गेला, बागेत गेला, सोयऱ्याकडे गेला, तिकडे फिरला, जिथे जिथे तो माणूस फिरला होता ना, तिथे तिथे तो आत्मा फिरत असतो 7 दिवस। घरातले 3 दिवस आणि पंचक्रोशीतले 7 दिवस, असे किती झाले? 10।
मग 10 दिवसानंतर दशक्रियाविधी आणि दशक्रियाविधी झाल्यानंतर पिंड आणि तर्पण विधीची पूजा झाल्यानंतर काकस्पर्श होतो, कावळ्याचा स्पर्श। मला शरीर विभागामध्ये बऱ्याच एज्युकेटेड लोकांनी विचारलं की सर हा काकस्पर्श काय भानगड आहे? काक म्हणजे कावळा, पिंडाला कावळा शिवल्याशिवाय आपण बाकीचा विधी करत नाही, बरोबर आहे? सांगू तुम्हाला, या जगातल्या फक्त कावळ्यालाच अशी शक्ती दिली आहे की त्यालाच फक्त पिंडातला सुप्त आत्मा दिसतो। कावळ्याला एकच डोळा असतो, एकाग दृष्टी म्हणतात त्याला। फक्त कावळ्याला त्या पिंडातला सूक्ष्म आत्मा दिसतो, ती शक्ती देवाने त्याला दिली आहे। मग त्या पिंडातल्या आत्माची इच्छा पूर्ती झाली की मग कावळा पिंडाला स्पर्श करतो आणि मग त्याचा पुढचा मार्ग मोकळा होतो आत्म्याचा। मग तो आत्मा अवकाशात जातो 10 दिवसानंतर। किती दिवस राहतो अवकाशात? 8 दिवसापर्यंत। म्हणजे नंदाताईंचा आत्मा 8 दिवसापर्यंत अनंताच्या पोकळीतच आहे। मग वर्षश्राद्धाच्या दिवशी, म्हणजे 8 दिवशी मृत झालेल्या व्यक्तीच्या जीवनाचा पाप पुण्याचा हिशोब केला जातो। आज यम चित्रगुप्त आणि ईश्वर सृष्टी, कारण काय सांगितलं, माझं एक वाक्य लक्षात घ्या, ईश्वर सृष्टीचे कायदे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहेत। नाही समजलं? आईला दूध येतं, पुरुषाला दूध येत नाही, गाय दूध देते, बैल दूध देत नाही, याची काय उत्तर आहे तुमच्याकडे? विज्ञानाची प्रगती मला माहिती आहे, विज्ञान उत्तुंग भराऱ्या मारत आहे, चंद्रावर गेलं, मंगळावर गेलं, प्रचंड शोध लावले विज्ञानाने, मला तेही मान्य आहे। पण स्त्री किंवा आई, तिला दूध येतं आणि वडिलांना दूध येत नाही, याचं उत्तर मात्र विज्ञान देऊ शकत नाही। याचा अर्थ असा आहे, हे ईश्वर सृष्टीचे कायदे आहेत, तिथे डोकं चालवायचं नाही, ते फक्त स्वीकारायचं, आणि त्या स्वीकारण्यातच आनंद आहे। म्हणजे वर्षश्राद्धाच्या दिवशी मृतात्म्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा केला जातो आज, आणि मग त्या आत्म्याने जर सत्कर्माने पुण्य केलं असेल तर त्याला स्वर्गाची गती आहे, आणि केलेल्या आत्म्याने संसारामध्ये राहताना पाप केलं असेल तर त्याला नरकाची गती आहे। सांगू तुम्हाला, नरकाची गती फार वाईट आहे। आमचे तुकोबारा म्हणतात, मारिती जोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बौसाल। यमाचे किंकर या आत्म्याला ओढत नेतात, 24 योजनांचा प्रवास आहे, हजारो वर्ष त्या आत्म्याला दुःख भोगावं लागतं, आणि मग आजच्या दिवशी वर्षश्राद्धाच्या दिवशी त्या आत्म्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा केला जातो आणि मग दुसऱ्या योनीमध्ये त्याचा प्रवेश होतो। मग आता या आत्म्याला चांगली गती मिळावी म्हणून वर्षश्राद्धाला कीर्तन प्रवचन करावं, अन्नदान करावं, म्हणजे आजच्या कीर्तनाच्या सेवेने, प्रवचनाच्या सेवेने आपण देवाला विनंती करू शकतो की कैलासवासी नंदाताईंचा पवित्र आत्मा तुझ्यापर्यंत आहे, या आत्म्याला चांगली गती लाभू दे, याच्यासाठी वर्षश्राद्ध। येतंय लक्षात? वर्षश्राद्धाचा विधी संपला, आता आपल्याला मूळ श्लोकावर यायचं आहे। तमेव शरणम गच्छ, देवाला शरण जायचं आहे उरलेल्या आयुष्यामध्ये, चांगलं आयुष्य लाभलं आपल्याला, ताईंच्या भाग्यात नव्हतं, आयुष्य प्रारब्धाचं आहे। बाया जेव्हा खाट पूजन करतात ना, तेव्हा सटवी येते आणि कपाळावर लिहून जाते, ते कपाळावर लिहिलं जे आहे ना, ते आपलं आयुष्य आहे।
म्हणजे जन्म ते मरण या दोन गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत. जन्माला येणं आपल्या ताब्यात नाही. कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या माणसात, कोणत्या आईच्या पोटी, कोणत्या गावाला, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या देशात, कोणत्या धर्मात, हे आपल्या ताब्यात नाही जन्माला येणं. आणि मरणसुद्धा आपल्या ताब्यात नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे जीवन सगळं भाड्याचं आहे. दुकान आहे दुकान, किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. इतना मगरूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. अंगावर घातलेली सोन्याची शाल असेल पण गेल्यानंतर तिचं कफन होईल. उंच माडीवर राहणारे आहे माणसा. सांगू गणित. धन लोभी सारे इथे दिसतील रे ठाई ठाई, अंतकाळी तुझ्या ते कोणी संगतीला येणार नाही. धन लोभी दुनियेचा भरोसा नको रे धरू भल्या माणसा. नातं गोत येईल, एखादा दिवस एखादा तास थांबेल, पुन्हा निघून जाईल. म्हणून उरलेल्या आयुष्यामध्ये त्याचं चिंतन करत करत आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि ही जाण करून देण्यासाठी प्रवचन आहे. का आता उरलेल्या आयुष्यामध्ये, आतापर्यंत नाही केलं ना काही काळजी नका करू. पण गंमत कशी आहे, जीवनाचे दोन प्रवाह. ए परो बोल नका. लौकिक जीवन आणि अलौकिक जीवन. काही लोकांचा विश्वास नाही बाळासाहेब, ते सरळ म्हणतात हु इज गॉड, वेअर इज गॉड, हाऊ इज गॉड, व्हाय इज गॉड. कुठला देव, कोणी पाहिला, आम्हाला तर काही दिसत नाही देव, काय करायचा देव. भरपूर पैसा आहे आमच्याकडे, भरपूर जमीन आहे, द्राक्षाची 20 एकर बाग आहे, दरवर्षी आम्ही 2 कोटीचं उत्पन्न मिळवतो, कशाला पाहिजे देव. नास्तिकपणा आहे हा. अरे बाबा, खुर्चीवर बसल्या बसल्या असा झटका येतो कळतही नाही. इथे आपण जमलो, इथून मी ताराबादला जाईलच याची सुद्धा गॅरंटी नाही. का जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जिंदगी तमाशा आहे गडी दो घडी का. काळजीपूर्वक आहे का, व्हॉट इज मीन बाय लाईफ, जीवन म्हणजे काय. जिंदगी तमाशा आहे गडी दो घडी का, तू बना ले किसी को नहीं तो बन जा किसी का. सांगू तुम्हाला पुढे जाऊन. सतारीच्या तारा खुंटीला बांधलेल्या असतात म्हणून सप्तसूर येतात संगीताचे. तार तुटली की संगीत नाही आहेत. तसं संसारामध्ये जगत असताना आपलं जीवन देवाला जोडलेलं असावं. 23 तास 59 मिनिटे संसार करा. पैसा सत्ता संपत्ती भरपूर मिळवा, मला विरोध नाही, पण मिळवता मिळवता.
कधीतरी स्वतःला विचारा. आणि मग आमचे तुकोबाराय म्हटले, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखनो हे येरती माईके दुःखाची जनिती. बाकीचं सगळं दुःखाला कारण आहे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह. काय जाणार सखळ आयुष्य खातो काळ, सावधान. आपल्याला सावधानतेचा इशारा दिलाय. कोरोना पिरियडमध्ये आपला जवळचा गेला, आपला भाऊ गेला, बहीण गेली, बायको गेली, नवरा गेला, आपल्या समोर आई गेली, बाप गेला, पांढऱ्या फडकात घातला, परस्पर पोचवला, जवळ सुद्धा नाही येऊ दिलं त्याने, मुख पाहायला सुद्धा जाता आलं नाही आपल्याला. आपल्याला माहिती याचं तोंड पाहिलं का आपल्याला दरेला. नैसर्गिक आपत्ती कोरोना पिरियडमध्ये काय शिकवलं त्या व्हायरसने जगाला, तरी नाही जागे झालो आम्ही. तो कोरोना व्हायरस आपल्याला शिकवून गेला, ए संपत्तीवान पैसेवाला, मी जर आलो ना समजून घे सगळं जागेवर. सत्ता संपत्ती आनंद नाही देत. दृष्टांत आठवला मानतो. एकाने प्रवचनात ऐकलं, काय ऐकलं, पैसा मिळवला की सगळी सुख मिळतात असं ऐकलं त्याने प्रवचनात. माझ्या नाही, कोणाच्या तरी प्रवचनात. पैसा भरपूर मिळाला की सगळी सुख मिळतात असं त्याने म्हणायचं, पैसे कमवायचे. समाजातला जवळजवळ 60% वर्ग आज असा आहे, खूप पळतोय. का पळतोय मला कळत नाही, कशाकरता पळतो संसारात माणूस, पैसा कमवणे. पण कमवता कमवता एक लक्षात घ्या, कमवण्याची शक्ती देणारा कोणीतरी तुमच्या जवळ बसलाय. उसे मत बोलो. आमच्या तुकोबाराने सांगितलं, हेची दान देगा देवा, काय तुझा विसर न व्हावा. तुझा विसर म्हणजे माणसाला देवाचा विसर पडता, म्हणजे पडता कामा नये. तो पडला की संपलं जीवन. संसार म्हणजे जीवन नाही हो. संसार ही तात्पुरती गती आहे, पण त्या संसारातला आनंद आणि समाधान. मला एकाने विचारलं, देवाची काय गरज आहे. आपल्या डोक्यात येत काय गरज आहे देवाची, पण सांगू तुम्हाला, या पोटाला भूक लागली की अन्नाची गरज आहे. अन्न पोटाची भूक भागवतं. हे शरीर जाकण्यासाठी कपडा लागतो, हे शरीर आडवं पडण्यासाठी बंगला लागतो. पण सांगू तुम्हाला, त्या बंगल्यामध्ये हे शरीर आडवं पडत असताना आनंदाने आणि सुखाने झोपावं म्हणून देव लागतो, त्याची कृपा असावी लागते, तर त्या बंगल्यामध्ये झोप लागेल. 5 कोटीच्या बंगल्यामध्ये जो आनंद तुम्हाला मिळत नाही, तो 65 झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब जोडप्याला सुद्धा मिळू शकतो. पण केव्हा ठेविले अनंते तैशेची राहावी. चित्ती असू द्यावे समाधान. हे समाधान पैसा नाही देत. समाधान आणि आनंद भक्ती आणि परमार्थातून माणसाला मिळतो. तो आपल्याला आता कोरोना पिरियडमध्ये आपण वाचलोय. त्याने ऐकलं पैसा मिळवायचा, लागला पैसा कमवायला. 1 महिना झाला, भाऊसाहेब 11:30 झाले, आवर्त घेतो आता. 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कमवतच होता रात्रपाठ. बायको विसरला, मुलं विसरला, घर विसरला, दार विसरला, भाऊबंदकी विसरला, सगळं सोडलं त्याने फक्त पैसा कमवणे. असेही काही लोक आहेत बरं का. आज कमवता कमवता 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 50 कोटीचा मालक झाला 20-25 वर्षात. एके दिवशी त्याच्या मित्रांनी सांगितलं गावातल्या, अरे फार पैसा कमवलाय तू, तीर्थयात्रेला येतोस, चालतो तीर्थयात्रेला. त्याने सांगितलं नाही, अजून मिळवायचा. लागला पुन्हा कमवायला. 60 वर्षापर्यंत पैसा कमवत होता. आणि मग त्याने असं ठरवलं, आपलं वय 60 झालंय ना, मग आपण
साठावा वाढदिवस करायचा साठी, मग त्याने वाढदिवस सुरू केला. नातं गोतं पंचकृषी मोठा श्रीमंत असल्यामुळे मोठमोठाले अधिकारी मोठमोठाले साहेब मोठमोठाले श्रीमंत लोक त्याच्या वाढदिवसाला. पंचपक्वांनांचा भेद सगळ्या पाहुण्यांसाठी. वाढदिवस झाला, संध्याकाळी सगळे पाहुणे निघून गेले आणि याने विचार असा केला की आता आपलं वय 60 झालं आहे, सत्ता संपत्ती भरपूर मिळवली आहे, उद्यापासून आपण आता कमवायचं नाही, उद्यापासून कीर्तन प्रवचन दान धर्म तीर्थयात्रा करायच्या असं ठरवलं. आणि मग रात्री तो आपल्या बंगल्यातल्या आपल्या खोलीत गेला झोपण्यासाठी. एसी लावला, झोपला. रात्री 1 वाजता कोणीतरी एक काळा कुट्ट माणूस त्या खोलीत शिरला. त्याचाही परिचय सांगू काय तुम्हाला? तो येत असतो विना कॉल विना फोन, त्याला गरज नाही कोणाची. आमदार आहे, खासदार आहे, मिनिस्टर आहे, मुख्यमंत्री, पंतप्रधान. घुसला 1 वाजता काळा कुट्ट माणूस. त्या झोपलेल्या श्रीमंत माणसाची चादर ओढली. अय उठ. उठल्याबरोबर डोळे चोळत त्याने विचारलं, तू कोण आहेस? या श्रीमंत माणसाने त्याला विचारलं, तू कसा आलास? दरवाजा लावलेला आहे, तू मध्ये कसा आलास? त्याने सांगितलं, दरवाजा बंद असो ना तर काही असो, आम्ही कुठेही केव्हाही आज जाऊ शकतो. पण तू आहेस कोण? मी यम आहे, यम. यमाने सांगितलं. म्हणे कशाला आलास? यादीमध्ये पहिला नंबर तुझा आहे, चल माझ्या बरोबर. म्हणे कुठे? अरे भावळट, हा विश्वाचा नियम आहे. म्हणे काय नियम आहे? इथे आलेल्या प्रत्येकाला निघून जावं लागतं. चिठ्ठी आई जब जमजी की खोल गया लंगोटी. मी तुला घ्यायला आलो. मग त्याने हात जोडले यमाला. काय सांगितलं? मी कमवलेल्या संपत्तीतला 50% भाग तुला देतो. जर माझी संपत्ती 50 कोटी रुपयाची असेल ना तर तुला 25 कोटी रुपये देतो, फक्त 1 वर्ष मला दे. कोणाला सांगितलं? लक्ष आहे ना तुमचं, रेंज मध्ये राहा तर फोन लागेल, नाही तर म्हणू सके बसून काय उपयोग नाही. माणसं बसलेली असतात पण चित्त मात्र स्कॅटर्ड पसरलेलं. कीर्तन प्रवचनासाठी तरी वेळ काढला पाहिजे आपण एखादा तास. मायबाप हो ब एवढंच आपल्या बरोबर येणार आहे. ऐकलेलं कीर्तन, म्हटलेला हरिपाठ, ऐकलेलं कीर्तन, तीर्थयात्रा, एवढंच फक्त बरोबर येतं. बाकीचं सगळं टाकून जावं लागतं. किसका बंगला किसकी माडी, किसका हाती घोडा रे, इथे कोणाचं काय बाबा. आणि म्हणून उरलेल्या आयुष्यामध्ये मावशी राम 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 करत करत आपल्याला जायचं आहे. तो रामच फक्त बरोबर येईल. केलेलं काम टाकून जावं लागेल. आमचे तुकोबाराय म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहतील निराळी रांडा पुरे सकळ. मांत काळी आपल्या लक्षात येईल, अरे मी तो काहीच केलं नाही, फक्त कमवत राहिलो. आणि जे कमवलं ते पोरांना नॉमिनेशन करून जावं लागतं. आपल्या बरोबर येतं फक्त सत्कर्म पुण्य, एवढंच फक्त आपलं भांडवल आहे. कधी मिळवणार, कधी करणार ते? प्रवास जवळचा नाही, लांबचा आहे. त्याने यमाला सांगितलं, 25 कोटी देतो, फक्त 1 वर्ष दे. यमाने सांगितलं, बावळट, आजपर्यंत कोणालाच मी काही दिलं नाही, 1 वर्ष नाही 1 मिनिट नाही देणार,
मग त्याने आणखी यमाला हात जोडले आणि सांगितलं, मी कमवलेली सगळी संपत्ती तू घे, फक्त एक मिनिट मला दे. यमाने सांगितलं, एक मिनिटला, एक मिनिटातला साठावा भाग सुद्धा तुला देऊ शकत नाही. मग आणखी त्याने हात जोडले, माझा पोरगा शेजारी झोपला आहे, त्याला दोन ओळीचं पत्र लिहितो, तेवढं लिहू दे. लिहायला सुरुवात केली त्याने, त्या श्रीमंत माणसाने. काय लिहिलं त्याने? हे पोरा, उद्या आपली भेट नाही होणार, मी निघालो, आम्ही जातो अमुचा गावा, अमुचा राम राम घ्यावा, मी आता निघालो. 60 वर्षामध्ये मी प्रचंड संपत्ती कमवली, खूप पैसा मिळवला, 9 पिढ्या बसून खातील आपली इतकी संपत्ती मिळवली, पण सांगू तुला, यमाला मी सगळी संपत्ती दिली पण त्याने मला एक मिनिट सुद्धा दिला नाही. बेटा, संपत्ती कमव, पण संपत्ती कमवता कमवता त्या संपत्तीचा उपभोग घेत राहा, दानधर्म करत राहा, धर्मासाठी, गोरगरिबांसाठी मिळवलेल्या संपत्तीतला काही पैसा देत राहा. त्याचं कारण, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाती है चलते चलते, क्षमा बुझ जाती है जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, भाड़े के क्वार्टर से क्या तू संभाले, एक दिन तुझे मालिक घर से निकाले, इसका किराया तुझे भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. सांगू याच्या पुढे जाऊन, यमराज के दरबार में जब तुम अदालत चढ़ोगे, यमाच्या दरबारामध्ये जेव्हा तुम्ही जाल, पूछेगा मालिक तो क्या तुम कहोगे, काय करणार तुम्ही, काय सांगणार. आणि म्हणून इथून जाताना काही शिदोरी बांधून घ्या, काही भांडवल बांधून घ्या. वरच्या प्रवासाची शिदुरी आहे भक्ती आणि देवाचं चिंतन मनन, नामस्मरण, हीच फक्त भक्ती आहे आणि हेच फक्त आपल्या बरोबर भांडवल आहे. त्याचा कधी विचार करणार आपण? आणि म्हणून देवाला शरण जा. का शरण जा? तो सगळं दुःख दूर करणार आहे, ना आई ना बाप ना काही. मग देवाला शरण जायचं म्हणजे काय करायचं, महत्वाचा भाग ऐका. देवाला शरण जायचं म्हणजे पंढरपूरला जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं, भजन कीर्तन प्रवचन ही साधनं आहेत, ही देवाच्याकडे जाण्याची साधनं आहेत. मग भक्ती करत असताना 4 गोष्टी देवाला द्या. कोणत्या 4 गोष्टी? माऊली म्हणतात, मग तया अहम. भक्ती मार्गातला आणि आजचा समाजातला सगळ्यात मोठा रोग म्हणजे अहंकार. 16वा अध्याय, देवाने अर्जुनाला सांगितलं, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच संस्रिता मामात्म परदेहेशु प्रद्विषंतो अभ्यसूयका. अहंकार हा सगळ्यात मोठा दोष आहे. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, दुर्योधन, दुःशासन, विराट, विकर्ण, अश्वत्थामा अहंकाराने मातले होते. आणि जेव्हा माणसाला अहंकार होतो ना, तेव्हा दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती निर्माण होते. सुपिरिटी कॉम्प्लेक्स, द अदर्स, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, इतरांपेक्षा श्रीमंत आहे, मी इतरांपेक्षा सुंदर दिसते, याला अहंकार म्हणतात. आणि हा अहंकार माणसाला देवाजवळ जाऊ देत नाही. म्हणून अहंकार सोडा. मला मिळालेलं तुझी कृपा आहे. बागलाण तालुक्यामध्ये यशवंतराव महाराज होते, मामलेदार होते, मामलेदार. काबर नाव काढलं मी? मामलेदार माणूस आमच्या बागलाण तालुक्याच्या कचेरीमध्ये यशवंतराव महाराजांचा फोटो जिथे मामलेदार साहेब बसतात ना त्याच्या पाठीमागे लावलाय. पण काय म्हटलंय त्या फोटोमध्ये? यशवंतराव महाराज आणि कंसामध्ये एक शब्द वापरलाय, देव मामलेदार. याचा अर्थ असा आहे, माणूस देव बनू शकतो.
समाजासाठी, गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी राबणं थकणं ही सेवा आहे ईश्वराची. यशवंतराव महाराजांनी देवाच्या भक्तीबरोबर, चिंतनाबरोबर समाजातल्या गोरगरीब दीनदुबळ्या रडताना दुःख समाजातलं पाहिलं आणि मग उभे राहिले. असं कर्तव्य करणारी माणसं देव बनतात आणि म्हणून आजही त्यांची मोठी यात्रा भरते बऱ्याच भागामध्ये. याचा अर्थ आपण देवाचं काम करायला लागलो की देव आपलं सगळं करत असतो. म्हणून देवाला भक्ती करत असताना अहंकार सोडा. दोन, आपल्याला वाचा दिली आहे देवाने, या वाचेने कोणाचा द्वेष, कोणाची निंदा, कोणावर टीका, कोणाबद्दल वाईट बोलणं ही भावना टाकून द्या. या वाचेने राम म्हणत राहा, चिंतन करत राहा, झोपताना हात जोडा, उठताना हात जोडा, पांडुरंगा विठ्ठला तुझ्या कृपेने माझा आनंदात चाललाय असंच चालू दे. याला साधी भक्त सोपं आहे ना हे. आणि म्हणून वाचा पवित्र ठेवा. दोन, तिसरी गोष्ट चित्त. चित्त म्हणजे मन. माणसाचं मन फार, बहिणाबाई म्हणतात ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन एवढ एवढ कसा खेसकाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय आहे ना. माणसाचं मन फार विचित्र आहे, चंचल. इथे बसतं पण दुसऱ्याचा विचार करतं. त्या मनाला स्थिर करण्यासाठी, मनाला एकाग्र करण्यासाठी फक्त भगवंताचं चिंतन करा. मन शुद्ध आणि पवित्र होतं. आणि त्याच्यानंतर नमस्कार, भगवंताला नमस्कार करा. अशा पद्धतीने देवाची शरणागती केली की देव आपल्यावर प्रसन्न होतो. कैलासवासी नंदाताई यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही प्रवचनाची सेवा माझ्याकडे होती. नंदाताईंचं कुटुंब विचारात घेतलं तर माणिक राव हरिभाऊ धारराव, त्याच्यानंतर त्यांचे पती दिलीपराव हरिभाऊ धारराव, नितीनराव हरिभाऊ धारराव, डॉक्टर हरीश माणिकराव धारराव, आकाश, त्याच्यानंतर अक्षय, नंतर शिवम नितीनराव, शौर्य हरीश, समृद्धी नितीनराव आणि सौशीतल, अतिशय सुसंस्कृत शेतीनिष्ठ कुटुंब, अतिशय सुखी आणि आनंदी परिवार. आमचा तसा दिलीपरावांचा आणि आमचा फार जुना परिचय, भाऊसाहेबांबरोबर आमचं नेहमी चर्चा चालायची. पण इथे आल्यानंतर मला समजलं की दिलीपरावांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी नंदाताई त्यांना सोडून गेल्या. कुटुंबामध्ये फार मोठं दुःख त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं. या दुःखामध्ये वाटेकरी नाही होता येत आपल्याला, पण एक मात्र विनंती करता येते. आणि म्हणून प्रवचनाच्या या धार्मिक कार्यक्रमाने आपण देवाला विनंती करू की देवा, कैलासवासी नंदाताई ह्या हसत्या बोलत्या खेळत्या परोपकारी आणि सेवाभावी वृत्तीच्या एका सुजान अशा ताईचा आत्मा तुझ्यापर्यंत आला आहे, त्याला चांगली गती लाभू दे ही ईश प्रार्थना करूया. झालेली सेवा माऊलींच्या चरणावर ठेवतो, सेवा संपवतो. पुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.